आज कसलं चित्र काढतेस आता गमत ऐक ना कुणाला संत्र्याच्या गोळ्या आवडतात मग आता काय झालंय मी आणल्या पंधरा गोळ्या आणि बाबांनी आणल्या वीस गोळ्या आता मला सांग एकत्र करून आमच्या दोघांच्या किती गोळ्या झाल्या म्हणजे तुमच्या दोघांच्या एकत्र करायच्या ना बरोबर आहे हो, बरो पण सगळ्या मिळून किती गोळ्या ते सांग एक, ते तिस, तिस, तिस। बर एक दोन तीन चार पाच सहा तेहतीस चौतीस पस्तीस बरोबर पण आता किती वेळ लागला तुला गोळ्या मोजायला हो की नाही तुला एक सोपी पद्धत सांगू बघ सोडवून बघूया आता आईकडे आहेत पंधरा गोळ्या हम्म म्हणजे दशक एक आणि एकक पाच बाबांकडे वीस गोळ्या म्हणजे दशक दोन आणि एकक शून्य दोन्ही मिळून झाल्या पस्तीस गोळ्या म्हणजे दशक तीन आणि एकक पाच कळतंय आता मला कळलं मिळवणे म्हणजे बेरीज बर आता मला सांग पस्तीस गोळ्या या माझ्या पंधरा आणि बाबांच्या वीस गोळ्यांपेक्षा जास्त आहेत की नाही हाय हो मग आता या उदाहरणावरून तुला बेरीज याबद्दल काय कळलं सांग बरं मला बरं मी सांगते हे बघ जेव्हा मी गोळ्या एकत्र एक करते तेव्हा संख्या होते पस्तीस बाबांकडच्या वीस आणि माझ्याकडच्या पंधरा ह्याच्यापेक्षा पस्तीस ही संख्या वाढते हो की नाही आता मी तुला अजून एक उदाहरण देते माझ्याकडे दहा लाल पेन्सिल्स चोवीस निळ्या पेन्सिल्स आणि सात काळ्या पेन्सिल्स आहेत तर मग माझ्याकडे आता एकूण किती पेन्सिल्स आहेत मी सोडवून दाखवू आता दहा अधिक चोवीस अधिक सात म्हणजे शून्य अधिक चार अधिक सात बरोबर अकरा म्हणजे हातचा आला एक मग एक अधिक दोन अधिक हा हातचा म्हणजे झाले चार हम्म म्हणजे आपलं उत्तर आलं एक्केचाळीस एकूण एक्केचाळीस पेन्सिल्स हो की नाही इथे हातचा आला हे बघा ही अधिकची खूण आता तू एक उदाहरण दे बर सांगते माझ्याकडे चाळीस फुगे आहेत आणि तुझ्याकडे सतरा फुगे आहेत एकूण किती फुगे आई चाळीस फुगे आणि सतरा फुगे हो ना एक मिनिट हा चाळीस आणि सतरा फुगे म्हणजे एकूण झाले सत्तावन्न फुगे चाळीस अधिक सतरा हो की नाही बरोबर आता तू एक उदाहरण दे बर आणि मी एका बागेत सत्तावन्न पेरूची अठ्ठ्याऐंशी चिक्कूची आणि त्र्याहत्तर आंब्याची झाडं आहेत तर मग बागेत एकूण किती झाड आहेत बघ बरं सांग मला सत्तावन्न पेरू अठ्ठ्याऐंशी अठ्याशी त्र्याहत्तर आंबे सात अधिक आठ अधिक तीन म्हणजे अठरा आला एक पाच अधिक आठ अधिक सात म्हणजे वीस अधिक एक एकवीस एकूण दोनशे अठरा झाडे उत्तर आला दोनशे अठरा बरोबर म्हणजे बघ रमा दोनशे अठरा ही एकूण झाडांची संख्या झाली पेरू चिक्कू आणि आंबा या झाडांच्या संख्येपेक्षा ही संख्या कितीतरी मोठी आहे आई आपण कितीतरी बनवू शकतो ना हो, हो खूप उदाहरणं बनवू शकतो बरं रमा तू हे उदाहरण बघा एका गावात ना पाचशे सत्तावीस मुलं आहेत तीनशे त्र्याऐंशी बायका आहेत आणि चारशे दोन पुरुष आहेत तर मग गावाची लोकसंख्या किती आई किती मोठी संख्या आहे अगं संख्या कितीही अंकी असली तरी एका वेळी दोन किंवा तीन एक अंकी संख्यांचीच बेरीज करायला लागते मग संख्या कितीही अंकी असू दे गावाची लोकसंख्या म्हणजे मुलं बायका आणि पुरुष या सर्वांची बेरीज करायला हवी हम्म बरं आपण लिहून बघूया चालेल बघत हम्म पाचशे सत्तावीस मुलं तीनशे त्र्याऐंशी बायका चारशे दोन पुरुष हम्म या सगळ्यांची बेरीज केली तर एकूण लोकसंख्या येते एक हजार तीनशे बारा म्हणजे एक हजार तीनशे बारा एवढे लोक त्या गावात राहतात कळलं अशी ना कितीतरी ठिकाणी बेरीज करावी लागते म्हणजे बघ तीन वस्तू घेतल्या तर पैसे देताना एकूण किती पैसे हे ठरवावं लागतं आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी द्यायचे पैसे त्याची आधी बेरीज करावी लागते तसंच आता हार किंवा गुच्छ बनवायचे असतील तर हारासाठी किती फुलं लागतील किती फुलं वापरणार असा विचार करून या फुलांच्या संख्यांची बेरीज करायला लागेल हो की नाही म्हणजे व्यवहारात बेरीज सतत करावी लागते रमा तसं नसतं तर मी बेरीज शिकलेच नसते <laughs> अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं उगच कोण शिकेल मी सुद्धा नसते शिकले बर मी ना आता तुला व्यवहारातल्या काही गोष्टी सुचवते त्याची तू बेर्जेची शाब्दिक उदाहरणं करून बघशील हो। चल पहिलं घे एकशे बावीस सायकल्स आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी मोटर्स करून बघतेस हो कर पुढचं तीन पेरू पाच चिक्कू आठ अंजीर आणि सात संत्री घे आणि आता तिसरं उदाहरण सातशे एकोणऐंशी सुती साड्या आणि दोनशे पन्नास रेशमी साड्या हम्म hmm. आता जमत आहे की तुला उदाहरण बनवायला मग आता तू सोडवत बस मी थोडी कामं करायला जाते सोड आपण काय शिकलो बेरीज म्हणजे सर्व वस्तू आपण एकत्र मिळून किती आहेत ही संख्या काढतो आपण अधिक एक म्हणजे संख्या क्रमवार पुढे पुढे मोजत जातो आपण पुढे मोजून बेरीज करतो बेरीज केल्यावर जी उत्तराची संख्या असते ती मूळ संख्येपेक्षा मोठी असते जसे पाच अधिक सहा बरोबर अकरा अकरा ही संख्या पेक्षा मोठी आहे तसेच अकरा ही संख्या पेक्षा मोठी आहे आपण पाच या संख्येत सहा मिळवले तर उत्तर अकरा येते तसेच सहा या संख्येत पाच मिळवले तरी उत्तर अकराच येते कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर तीच संख्या मिळते पाच अधिक शून्य बरोबर पाच पाच या संख्येत शून्य मिळवले तरी उत्तर पाचच येते करून तर पहा एक आई आईबरोबर भाजी आणायला जाताना आई व दुकानदार भाजीचा कसा हिशोब करतात ते बघा दोन छापा काटा हा खेळ तयार करा दोघांमध्ये खेळता येतो खाली दिल्याप्रमाणे एक ते शंभर अंकांचा तक्ता तयार करा दोन चकत्या घ्या एक लाल व एक पिवळी एक नाणे घ्या नाणे उंच फेका छापा आल्यावर पाच घरे पुढे जा आणि काटा आला तर फक्त एक घर पुढे जा बघा खेळून कोण पहिला शंभरपर्यंत पर्यंत जातो तो जिंकला